थेट दृश्य आपण पाहूया. एका बोटी करता जीव वाचवण्याकरता कशी धडपड सुरू आहे. सांगलीतल्या पलूस मधली ही दृश्य आपण पाहतोय. अनेक लोक विविध ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर एक बोट दाखल होते आणि त्या बोटीतून मात्र या सगळ्या पुराच्या विळख्यातून आपला जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून कशी ही धडपड लोकांची सुरू आहे ती आपण पाहतोय. आकांत ऐकूया. लोकांचा खरं तर फार जीवघेणा आहे, हे विदारक दृश्य आहे. इथं गांभीर्यानं सरकारी यंत्रणांनी लक्ष देणं गरजेचं आहे. विविध स्वयंसेवी संघटना असू दे, विविध कार्यकर्ते असू दे, NDRF असू दे, सेवाभावी संस्था असू दे, अशा अनेकांकडून या ठिकाणी मदत कार्य वेगात सुरू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच काळापासून, गेल्या 2 दिवसांपासून इथं मागणी आहे हेलिकॉप्टरच्या साह्यानं विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची या पुरातून सुटका व्हावी. पण ती मदत, ती यंत्रणा तितक्या तत्परतेनं घटनास्थळी पोहोचत नाही आहे. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत स्थानिक पत्रकार आहेत त्या ठिकाणाचे, हनुमंत विभुते यांच्याकडून. विभुतेजी, काय नेमकी परिस्थिती आहे? ही दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमधून एक बोट दिसतीये आणि अनेक जण एकवट आहेत. आकांत सुरू आहे या एका बोटीतून पार होण्याकरता. मदत तोकडी आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ हे नदीकाठ कृष्णा आणि नदीकाठचं गाव आहे. तो उपयोग या ब्रह्मनाळ गावाला वेढा पडतो पुराचा. सातत्यानं ब्रह्मनाळ गावाच्या वतीनं प्रशासनाकडे बोटीची मागणी करण्यात आली होती. परंतु पूर येऊन 8 दिवस झाला तरी प्रशासनानं, स्थानिक तहसीलदार यांनी किंवा स्थानिक प्रशासनानं कोणत्याही प्रकारची लोकांना मदत केली नाही किंवा एकही बोट पाठवली नाही. लोकांना गावामधील जुन्या ओढीचा आधार घेऊन 5 किलोमीटर असलेल्या वसाकडेपर्यंत स्थलांतर करावं लागत होतं. गावाची लोकसंख्या आहे, ब्रह्मनाळ गावची लोकसंख्या आहे 10,000 लोकांना बाहेर करण्यासाठी एक ओढी होती आणि तीही प्रत्येक ओढीमध्ये बसण्यासाठी लोकांची गर्दी होत होती, हुंबड होत होती. परंतु एका ओढीमध्ये जास्त लोकसंख्या बसल्यामुळे अशी घटना घडल्या. केवळ प्रशासनानं बोटी किंवा ओढ्या दिल्या नसल्यामुळे आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं आणि तहसीलदार आणि स्थानिक तलाठी यांनी कोणत्याही प्रकारची गांभीर्याने घटना केली नाही. वारंवार तक्रार करूनही काल रात्रीपर्यंत 12-1 वाजेपर्यंत लोक तहसीलदारांना सांगत होती, पण तहसीलदारांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. आज सकाळी प्रांताधिकारी घटनास्थळी आले तर लोकांच्या रोषाला त्यांना जावं लागलं. केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे, स्थानिक तहसीलदार आणि प्रांतांच्या हलगर्जीपणामुळे आणि स्थानिक तलावांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे. स्थानिक तहसीलदार काय म्हणतात, स्थानिक तलाठी काय म्हणतात या सगळ्या प्रकाराबद्दल? मोबाईल स्विच ऑफ करून बसलेले आहेत. या संदर्भात थेट काही संपर्क झालाय का? तिथे जाऊन या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय का? अनेक ही घटना घडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार आलेले आहेत. परंतु लोकांचा प्रचंड रोष त्यांना सहन करावा लागला. बोलणं खाण्यापर्यंत त्यांनी दुसरं काही करू शकत नाही. आता जे बेपत्ता झालेले, अजून 2 मृतदेह बेपत्ता झाले, त्यांचं शोध कार्य सुरू आहे. आणि जे ज्या सुव्यवस्था ठेवली असती, बोटी उपलब्ध केल्या असत्या, तर ही घटना घडलेली नसती. ही घटना अशा प्रकारे महापूर येईल, मुसळधार पाऊस येईल याचा इशारा आधीच देण्यात आलेला होता. यंत्रणा सज्ज नव्हती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बरोबर आहे की ही 2005 सालानंतरची ही घटना आल्या. 2005 पूर्वी जी घटना घडली होती त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा स्थानिक प्रशासनानं त्यावेळेच्या मदत कार्य चांगल्या पद्धतीने राबवलं होतं, लोकांना बाहेर काढलं होतं. परंतु आता जी सिच्युएशन जर असली तर प्रशासनानं कोणत्याही प्रकारे काळजी घेतलेली नाही किंवा काही सुविधा उपलब्ध केलेल्या नाही. त्यामुळे हा अनर्थ घडला. केवळ 11 जणांचा जीव गमवावा लागला. निश्चित.
विभूतीजी, आपण पाहतोय की इथं मदत पोहोचली जात नाही आहे. अत्यंत तोकडी खरं तर ही यंत्रणा असल्याचं पाहायला मिळत आहे. आत्ता नेमकी ग्राउंड झिरोवरून काय परिस्थिती पाहायला मिळते? आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे इथं? सध्या देखील लोक आमच्या ब्रह्मा गावामध्ये किंवा 700 ते 800 लोक अडकलेले आहेत. तरी आत्ता सध्या सुद्धा कुठली लोकांना बाहेर करण्यासाठी उपलब्ध नाही, किंवा आता जे मृतदेह वाटले त्यांच्या शोध करण्यासाठी तिथून यंत्रणा राबवली जात आहे. असं म्हटलं जात आहे की केवळ 2 बोटी इथं कार्यरत होत्या, पण त्या 2 बोटी सुद्धा बंद पडलेल्या आहेत. दुसरी काही बोट तिथं दाखल झालेली आहे का? लोकांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून काही तत्परतेनं काही वेगात असं काही पावलं उचलली जात आहेत का? ते सांगतो की आता 700 ते 800 लोक अजूनही ब्रह्मा गावामध्ये अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. जी आता जी घटना घडली आहे त्याची शोध करण्यासाठी तेवढी यंत्रणा तिथं कार्यरत झालेली आहे. स्थानिक लोक एकमेकांना कशा पद्धतीनं मदत करतात काय माहिती मिळते विभूत? स्थानिक लोकांनी मदत केल्यामुळे ही आता गेली 4 ते 5 हजार लोक ब्रह्मांडमधून बाहेर पडली. स्थानिक लोकांनीच बाहेर काढलेलं आहे. प्रशासन कुठं आलं होतं? प्रशासनानं कोणत्याही पद्धतीची मदत केलेली नाही किंवा काही कोणत्या पद्धतीचं सहकार्य केलं नाही. आणि ते जेवढं मोठ्या गावामध्ये म्हणजे भिलवडी सारख्या मोठ्या गावामध्ये तिकडे त्यांनी राहिले आणि तिकडे आणि संपर्कहीन जे गाव आहे ब्रह्मांड गेले 5 किलोमीटर आत हे गाव आहे पुराच्या पट्ट्यापासून. म्हणजे त्यामुळे आत याला प्रशासनातले अधिकारी कोण आत आलेच नाही अशी वस्तुस्थिती आहे. निश्चित. धन्यवाद विभूतेजी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आपण पाहतोय की सरकारी यंत्रणाच त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. ब्रह्मना साधारणतः 10,000 लोकवस्तीचं आहे, गाव आहे. अद्यापही अनेक जण 700 ते 800 आकडा विभूतेंनी आता आपल्याला सांगितला, 700 ते 800 जण अद्यापही अडकून पडलेली आहेत. यंत्रणा पोहोचू शकत नाहीये. याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊ आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, का अधिक माहिती या संदर्भात? आता मी पंचगंगेच्या पात्रामध्येच आहे. सबोल संपूर्ण महापुराचं पाणी आपण इथे बघू शकतो. याच पंचगंगेच्या महापुराने संपूर्ण कोल्हापूर शहराला भेदलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. सतत 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. अनेक लोकांना वाचवलेलं आहे. स्थानिक प्रशासन असतील, सरकार असतील, स्थानिक खासदार असतील, त्यांनी देखील अनेक मदत केली. आपल्यासोबत स्थानिक खासदार आहेत धैर्यशील माने, जे स्वतः रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले, लाईफ जॅकेट घालून तुम्ही स्वतः मदत करतायत. दुर्गम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी लोक अडकलेले, त्यांना देखील आता मदत करून तुम्ही कोल्हापूर शहराकडे निघाले. एकूण किती लोक अजून अडकल्याची शक्यता आहे? हजारो लोक अजून पाण्याच्या विळख्यामध्ये आहेत. प्रशासन आपल्या परीने टोकाचे प्रयत्न त्या ठिकाणी करतंय. लोकांनी पहिल्यांदा सुरक्षिततेची भावना ठेवून त्या ठिकाणी स्वतःला पहिल्यांदा गरजेचं आहे. आज संकपाळसाहेब जे ही सगळी टीम मॉनिटर करतायत डिझास्टर मॅनेजमेंटची, ते स्वतः आपल्याबरोबर या याच्यामध्ये आहेत मोहिमेमध्ये. प्रशासन आपल्या बाजूने करत असताना लोकांचं सहकार्य मिळणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. अजून काही लोक तिथं गेल्यानंतर अजून आमचं पाणी वाढलेलं नाही, आम्ही येऊ बाहेर येऊ अशा काही एका तिथं बऱ्याच वेळा बोटी जाण्याचा प्रयत्न करतायत. एकदा जाऊस तोपर्यंत लोकांना बाहेर काढूस तोपर्यंत यांचे जवानांचे एनडीआरएफची टीम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिप्लॉय झाली आहे. प्रशासन आपल्या परीने टोकाचे प्रयत्न करते, पण आता पुराचा विळखा इतका मोठा झालाय, गावं इतकी जास्त आहेत की हजारो लोक आज सुद्धा या ठिकाणी, काही लोक छतावर आहेत, काही लोक झाडावर त्या ठिकाणी अडकून होती कालपर्यंत. सगळ्यांना बाहेर काढायसाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणे मी संकपाळ साहेबांशी मगाशी बोलत होतो तर त्यांनी मला सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही जीवित हानी होणार नाही याच्यासाठी म्हणून रात्रांनी दिवस ही सगळी मंडळी झटतायत. अनेकही दुर्गम भागात अजूनही लोकांशी संपर्क होत नाही, लोक मदतीची याचना करते मात्र त्यांना मदत मिळत नाही अशी नाही. मदतीची याचना खरंच लोक मोठ्या प्रमाणात करतायत आणि गावागावांपर्यंत पोहोचायला काही मर्यादा, प्रशासनाकडे बोट्यांची काही मर्यादा, अजून सुद्धा रोड ब्लॉक असल्यामुळे तिथंपर्यंत पोहोचताना फार मोठ्या अडचणींना या ठिकाणी प्रशासनाला सामोरे जावं लागतं. लोक त्यांच्या त्यांना एकमेकाला मदत करत आतापर्यंत बाहेर पडतायत. काही गावांमध्ये बोट जाऊन पोहोचलेत, जवान जाऊन एनडीआरएफचे पोहोचलेत, स्थानिक पातळीवर स्वतः लोकांनी ओढ्या तयार केलेत, तराफे तयार केलेत, त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. पण मी आपल्या माध्यमातून लोकांना अपील करीन की आपण पहिला सुरक्षित रहा. काही लोक जनावरं आमची तिथं आहेत, अजून त्याच्या खाण्यापाण्याची काय व्यवस्था करायची म्हणून सुद्धा ते जनावरांच्यासाठी म्हणून शेततळ्यावर त्या ठिकाणी आहेत. अशा प्रचंड अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा पाण्याशी झुंजतो. पण तेच बघतोय आपण पंचगंगेचं संपूर्ण पात्र आहे, सभोवताले पण बघू शकतो किती पाणी पसरलेलं आहे. समोरच्या बाजूला कोल्हापूर शहर आहे ते सुरू होत आहे आणि या कोल्हापूर शहराच्या अगदी चारी बाजूला पंचगंगा नदीने वेढा घातलेला आहे. आणि पाण्याची उंची जर म्हणायची झाली तर रस्त्याच्या इथे जवळपास 15 ते 20 फूट पाणी जे आहे ते अजूनही साचलेलं आहे. पाण्याला प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच साचलेल्या पाण्यामधून
सर्व एनडीआरएफचे जवान असतील, महाराष्ट्र प्रशासन असेल आणि स्थानिक गावकरी असतील, ते मदत करतायत. मात्र पाण्याचा वेढा आणि महापूरच इतका मोठा आहे की अनेक दुर्गम भागामध्ये अजून सरकारी यंत्रणेला पोहोचणं देखील कठीण झालेलं आहे. गावकरी जे शेजारचे ते अडकलेल्या इतर गावकऱ्यांना मदत करतायत, त्यांना अन्न पुरवठा करताय. मात्र पाण्याचा वेढा जोपर्यंत दूर होत नाही, हे जे सर्व महापुराचं पाणी आहे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत पूर्ण मदत जी आहे ती करणं कठीण आहे. अजूनही आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांचा दौरा इथे सुरू झालेला कोल्हापूर आणि सांगलीमध्ये, त्याची किती मदत होईल ते जाणून घ्या. मुख्यमंत्र्यांनी दौरा केलेला आहे, मदत विकास मंत्री देखील आलेले, पुनर्वसन मंत्री देखील आलेले, त्यांची काय मदत पोहोचेल का तळागाळापर्यंत? मी आता तेवढ्यासाठीच मुख्यमंत्री साहेबांना गाराणं घालण्यासाठी म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर निघालोय की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाला, शहरापाशी आता या ठिकाणी मोठी यंत्रणा आहे, तिथं आता लोकांना बाहेर काढण्याची मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण ग्रामीण भागामध्ये अजून बऱ्याच ठिकाणी मदत कार्य पोहोच झालेलं नाही. माझ्या आता शिरोलीपासून पुढचा भाग तर समुद्रासारखी परिस्थिती खऱ्या अर्थाने तिथे तयार झाली. समुद्रासारखी परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती आहे आणि त्या लोकांना मेन लँड पर्यंत येण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आता मी खऱ्या अर्थानं तिथनं बोटी घेऊन गेल्या पाहिजेत आणि जिथं कार्य पूर्ण झालं असेल तिथनं जास्तीत जास्त बोटी माझ्या मतदारसंघातल्या त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी, म्हणून मी स्वतः आज या ठिकाणी पाण्यातनं तिथं जातो. आपण पुन्हा एकदा बघूया की समोर कोल्हापूर शहर जवळ आलेलं, समोर एक बस आपल्याला दिसते आहे, ती पूर्णपणे बुडालेली आपण पाहू शकतो. पिवळ्या रंगाची एक बस आहे आणि हा NH4 नॅशनल हायवेचा वरती अडकलेली बोट बस आहे जी पूर्णपणे बुडालेली आपण इथे बघू शकतो. त्याच्या बाजूला इतरही अनेक दुकानं आहेत, शॉप्स आहेत या हायवेच्या बाजूला असलेले, ते पूर्णपणे बुडालेले पाहू शकतो. एकूणच आर्थिक नुकसान जे आहे गावकऱ्यांचं, स्थानिक कोल्हापूर वासियांचं, हे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पडझड देखील झालेली आहे, झाडं जर आपण बघितले तर झाडं देखील अक्षरशः बुडालेली आपण इथे पाहू शकतो. म्हणजे आपण पाण्याची नेमकी उंची किती आहे हे आपण याच्यामधून समजू शकतो. सोबत आणि पाणीच पाणी झालेलं आहे, अक्षरशः महासागराचं स्वरूप जे आहे ते कोल्हापूर शहराला आल्याचं इथे दिसून येतं. आणि याच अक्षरशः पुराने भेटलेल्या कोल्हापूरमध्ये सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे, सर्वजण मदत करतायत, मात्र मदत पोहोचवताना देखील अनेक अडचणी येतात. या महापुराच्या पाण्यामध्ये सर्वजण वेढे सगळ्याच शहराला वेढा घातल्यामुळे शहरामध्ये जे अडकलेली लोक आहेत त्यांना मदत पोहोचवणं देखील कठीण झालेलं आहे. मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत सर्व सरकारी स्थानिक गावकरी असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वजण मदत करण्यास पुढे सरसावलेले आहेत. फक्त लोकांची एकच विनंती आहे की लवकरात लवकर पाणी ओसरू दे आणि जेणेकरून जे साचलेलं पाणी आहे त्यांची घरं अक्षरशः एक मजला आणि एक मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे, ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही परिस्थिती ही जैसे तेच राहणार आहे. त्यामुळे एक प्रकारे वरुण राजाला देखील कोल्हापूरवासी एक विनंती करतायत की पाऊस थांबू दे, पाऊस थांबला तर हे जे साचलेलं पाणी आहे ते ओसरण्यास लवकरात लवकर मदत होणार आहे. समोर आपण बघत असेल आपण रबर बोटने इकडे चाललेलो कोल्हापूर शहराच्या दिशेने आणि शहरामध्ये देखील संपूर्ण पाणीच पाणी झालेलं. जेव्हा आपण हे एरियल फुटेज बघितलेलं आहे विमानामधून त्यावेळेला देखील बघितलं की संपूर्ण शहरामध्ये अगदी गल्ली बोळं असतील, प्रमुख मुख्य रस्ते असतील, तर